कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील चोरून नेलेली अपेरिक्षा कोतवाली पोलिसांनी मुद्देमालासह हस्तगत केली आणि आरोपीला अटक केली। कोतवाली पोलिसांची उत्कृष्ट कारवाई। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील मार्केट यार्ड परिसरातून चोरून नेलेली अपेरिक्षा कोतवाली पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये छडा लावून संबंधित रिक्षा हस्तगत केली आणि या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले। सुरेश दिलीप नरवडे राहणार तपोवन रोड नगर या आरोपीला अटक करण्यात आली। मार्केट यार्ड परिसरामध्ये निलेश शिंदे वय 35 राहणार भोसले आखाडा बुरुळगाव रोड हे कष्टाची भाकरी केंद्रातील त्यांचं काम आटोपल्यावर त्यांची पॅगो रिक्षा MH16-1994 ही कष्टाची भाकरी केंद्रासमोर मार्केट यार्ड येथे लॉक लावून हॉटेलमध्ये झोपायला गेले होते। शिंदे यांची अपेरिक्षा कोणीतरी अज्ञात चोरट्यानं तिथे हँडल लॉक तोडून चोरून नेली होती। सदर बाब शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये संपर्क केला आणि या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी काही CCTV कॅमेरे तपासले, तसेच या घटनेतील आरोपी याला नगर येथे आयुर्वेद कॉलेजच्या कॉर्नर जवळ त्याला पकडलं। ज्यावेळी त्याच्याकडे अधिक चौकशी केली त्यावेळी त्यानं रिक्षा चोरल्याचं कबूल केलं आणि सदरची रिक्षा ही आपण वांबोरे येथे सोडून दिली असल्याचं त्यांनी सांगितलं। यावरून कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक राहुरी तालुक्यातील वांबोरे येथे गेले। सदरची रिक्षा ही बेवारस स्थितीमध्ये आढळून आली आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल धुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, मनोज कचरे, नितीन गाडगे, शरद गायकवाड, शाहिद शेख, बंडू भागदत, भारत इंगळे, योगेश भिंगारदिवे, सुमित गवळी, अभय कदम, दीपक रोहकले, सुशील वाघेला, सुजय हिवाळे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, सोमनाथ राऊत यांनी केली आहे। दिनांक 6/9/2021 रोजी रात्री 00:30 वाजता फिर्यादी निलेश गोरख शिंदे यांनी त्यांची ॲपे रिक्षा क्रमांक MH16-V9994 ही कष्टाची भाकर केंद्र येथे लावून ते हॉटेलमध्ये झोपले होते। त्यावेळेस एक अज्ञात इसमाने त्यांची पेजो गाडी चोरून घेऊन गेला होता। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक श्री माणगावकर साहेबांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरची अपेरिक्षा ही वांबोरी परिसरात देवर असे मिळून आली आहे। त्यावरून डीवी पथकातील अंमलदार यांना आम्ही वांबोरी येथे पाठवून सदरची पॅजो रिक्षा ताब्यात घेण्यात आली। त्यानंतर रात्रीच्या वेळेस सूर्यास्तादरम्यान संशयित इसम रात्रीच्या वेळेस आपले अस्तित्व लपवित असताना चावीच्या जुडक्या समोर मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले। त्यास विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्या सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस हवालदार धगे करीत आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर।